आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, आदरणीय शिवाजीदादा आडलराव पाटील, आदरणीय शरददादा सोनवणे, आदरणीय आशाताई बुचके, ज्यांनी आपल्या सर्वांना आमंत्रित केले ते कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख अनिल तत्या मेहर, त्यांचे सर्व सहकारी अधिकारी पदाधिकारी, प्रत्येक डिपार्टमेंटचे अधिकारी, शेतकरी बांधव भगिनींनो आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधूंनो, मी प्रथमतः आदरणीय विखे पाटील साहेबांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये मनपूर्वक स्वागत करतो। हे जे कृषी विज्ञान केंद्र आहे, ज्यामध्ये हजारो शेतकऱ्यांना सातत्याने मदत होती अशी प्रत्येकाची इथं भावना आहे, आजचं हे कृषी विज्ञान केंद्राचं ग्लोबल एक्झिबिशन आपण इथं ॲग्रिकल्चरचं इथं ठेवलेलं आहे, ही सर्व जी भरभराट आहे ही सुरुवात कृषी विज्ञान केंद्राची कोणामुळे झाली असेल तर ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांमुळे झाली। महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक कृषी विज्ञान केंद्र असावं म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वतीने हा प्रोग्राम राबवण्यात आला, पण महाराष्ट्रातलं एक पहिलं उदाहरण आहे की एका जिल्ह्यात दोन कृषी विज्ञान केंद्र हे जुन्नर नारंगाव या ठिकाणी हे पवार साहेबांमुळे आपलं प्राप्त झालं, याचं समाधान आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे। मी मंत्री महोदयांचा जास्त वेळ मी घेणार नाही, पण मला एकच विनंती करायची आहे की शेतकरी हा आपल्या देशाचा पोशिंदा आहे। शेतकऱ्यांचे कशाबद्दल हाल आहेत तुम्हाला माहिती आहेत, मला माहिती आहेत, सर्वांनी इथं भावना व्यक्त केली, ही सगळ्यांचीच भावना आहे। शेतकऱ्याला जर मदत करायची असेल तर त्याचा उत्पन्नाचा जो खर्च आहे तो कमी करणं अत्यंत गरजेचं आहे, आणि त्याच्या उत्पन्नाचा खर्च जे काही कॉस्ट ऑफ कल्टिवेशन आहेत ते जर कमी करायचं असेल तर विखे पाटील साहेब तुमच्या जर हातात आहे, तुम्ही जर ते निर्णय घेण्यासाठी पुढाकार घेतला तर त्याचा हजारो नाही लाखो शेतकऱ्यांचा दुवा तुम्हाला प्राप्त होईल। या महाराष्ट्रात सरकार आपलं आहे, केंद्रात सरकार आपलं आहे, माझी आपल्याला एक शेतकरी नात्याने विनंती आहे की शेतीच्या रिलेटेड शेतीच्या संबंधित जे काही गोष्टी असतील, खतं असतील, औषधं असतील, बियाणं असतील, बाडदणं असतील, अवजार असतील, ज्या काही गोष्टी असतील या सगळ्या GST मधून मुक्त झाल्या पाहिजे, कारण जे काही आम्ही माल घेतो त्याला GST तर भरतोच, पण शेतकऱ्याचा माल जेव्हा बाजारात आम्ही विकतो त्याला काही GST रिएम्बर्समेंट अजिबात नाही। इतर व्यवसायामध्ये जसं आपण GST भरतो त्याला रिएम्बर्समेंट आम्ही विकतानी ते आम्हाला मिळतो, इथं व्यापारी आहेत आमचे त्यांना ते अनुभव माहीत असेल, पण शेती मालाला तसं अजिबात नाही। म्हणून GST शेती आणि शेतीशी संबंधित असणाऱ्या सर्वच गोष्टीतून जर कमी झाली तर ते शेतकऱ्यांना अधिकचा फायदा होईल असं मला वाटतं। शेवटी तुमचं आणि आमचं नातं हे काही जुनं नाही, जुन्नर आणि आपलं सर्वांचं कुकडी प्रकल्पाचं जे पाणी आहेत हे सर्व आपण सगळेजण एकत्रित त्याचे लाभधारक आहोत, आणि सरकार नवीन बदलल्यानंतर पहिली कुकडी प्रकल्पाची मीटिंग जेव्हा आपल्या प्रमुख उपस्थितीमध्ये तिथं संपन्न झाली त्या मीटिंगला मी तिथं उपस्थित होतो, तर 30-35 वर्षाचा हा कुकडी प्रकल्प त्याची आता स्ट्रेंथनिंग करणे गरजेचं आहे, तरच त्याची वहन क्षमता वाढेल आणि लोकांना पाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने मिळेल, त्यासाठी तुम्ही अत्यंत चांगला निर्णय घेतला आणि सरकारच्या माध्यमातून कुकडी प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी आणि मेंटेनन्ससाठी एक चांगल्या प्रकारचं निधी उपलब्ध करून देण्याचं जे काही मानस तुमच्या मनामध्ये आम्ही ना मागतात तुम्हीच बोलून दाखवला, त्याबद्दल पण जुन्नर तालुक्याचं एक लोकप्रतिनिधी नात्याने मी आपलं मनपूर्वक आभार मानतो। आजचा शुभारंभ आपल्या हस्ते झाला याचा आनंद आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे। जुन्नर तालुक्याच्या तमाम जनतेच्या वतीने, इथं काही मान्यवर बोलू शकले नाही वेळाअभावी, या सर्वांच्या वतीने मी या कृषी विज्ञान केंद्राच्या ग्लोबल एक्झिबिशनच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय शिवराय।